स्वप्नांच्या पलीकडे त्या रात्री अनुभवशी आले नव्हत्या? नव्हत्या म्हणजे निदान माझ्या समोर तरी नाही. पण मग त्या रात्री आमच्या खोलीत कोण आलं होतं? आम्ही जेव्हा डोळे मिटून पडलो होतो तेव्हा तू ज्यांना धक्का मारून बाहेर काढलंस त्या कोण होत्या? तुझं असं म्हणणं आहे की त्या आल्यात नव्हत्या? तुला काय वाटत, तू जेव्हा आलास तेव्हा त्या आम्हाला उठवत होत्या? तू येण्याआधीच आमचं सगळं बोलून झालं होतं आणि तू आलास ना तेव्हा आम्ही फक्त नाटक करत होतो. जेव्हा अनुमावशी आमच्या खोलीत आल्या तेव्हा बस उठ, वसुंधरा उठ. तुम्ही? हो मी. काय वैर आहे का तुझं माझ्याशी? का असं तू सुडू गोतीयस? बोल ना, का काय घोडं मारलं मी तुझं? तुझ्या पोराच्याने सुनेच्या आयुष्यात असं विष काल होतीयस ते का? अगं तुझ्या घरचा बाळकृष्ण आम्ही चोरलेला नाही नाही नाही. त्यावेळी पण मी तुला असं चोरून सांगत होते आणि आजही सांगते. तरी तुला असं वाटतं का मी तुझी गुन्हेगार आहे? माझं काय करायचं ते कर, माझं काय करायचं ते कर. पण माझ्या भाबड्या पोराच्या आयुष्यात असं खेळू नकोस. माझ्या पोरांना असा त्रास नको देऊ. या सुरा आणि मारून टाक मला. तुला असं वाटतं ना तुझ्या घरातलं सुख मी हिरावून घेतलंय? मग भोसा का सुरा माझ्या पोटात आणि संपून टाके सगळं सूट नाट्य. पण माझ्या बाबड्या पोरांना त्रास नको देऊस. त्यांना सुखाने जगू दे. त्यांचं सुख नको हिरावून घेऊस. नको हिरावून घेऊस. तो देव जाणतो मी कधी कोणाचं काही वाईट केलेलं नाहीये. मग तुमचं का करेन मी? अगं तुझ्या सासूला मी माझ्या धाकट्या बहिणीसारखं समजत होते. खरंच देवा, कोणत्या दुर्दैवी क्षणी मी तुझ्या सासूला म्हणाले तुमचा बाळकृष्ण मला खूप आवडतो, मला देशील का? हे माझं बोलणंच माझं शाप ठरलं. माझं शाप ठरलं. मावशी रडू नका, या बसायचं. खरंच बसू, सोने माझा जीव आहे. माझ्या सोन्याची शपथ घेऊन मी तुला सांगते, मी तुमच्या घरी कसलीही चोरी केली नाही. तुमचा तो बाळकृष्ण. मावशी, आम्हाला माहित होतं की तुम्ही बाळकृष्ण नाही चोरला. तुम्ही वसईचं घर सोडून गेल्यावर तो आम्हाला लगेच परत मिळाला होता. पोलिसांनी चोरांकडून हस्तगत केला होता. त्यानंतर आम्ही तुम्हाला खूप शोधलं पण तुमचा पत्ताच मिळाला नाही. आम्हाला तुमची माफी मागायची होती मावशी. माफी मागायची होती? पण त्या दिवशी तू देवळात तर किती भांडलीस माझ्याशी. आम्हाला तसं नाटक करावं लागलं. आम्ही जाणून बुजून तसे वागलो. पण माझ्या सुनीला, माझ्या वैद्यूला. मावशी, वैद्याची काळजी करू नका. आमच्यावर विश्वास ठेवा, तिला काही होणार नाही. आम्हाला माहिती आहे मावशी, ती तुमची नातसून आहे, श्रेयसची बायको आहे. पण जेव्हा ती आम्हाला भेटली तेव्हा आम्हाला काहीच माहीत नव्हतं. त्या दिवशी जेव्हा वैदेहीला आम्ही तुमच्या बरोबर मंदिरात पाहिलं तेव्हा आम्हाला शंका आली आणि आम्ही तुमच्याशी भांडलो. बस तू तू काय बोलतेस मला काही कळत नाहीये. मावशी,
तुमच्या सारख्या सज्जन लोकांवर आम्ही आरोप केले त्याचीच शिक्षा भोगावी लागती आम्हाला. अहो आमचीच आपली माणसं आमच्या बरोबर दगाबाजी करतायत. आमच्या षड्यंत्रापासून आम्हाला स्वतःला वाचवण्यासाठी आम्हाला वैदेहीच्या मदतीची गरज आहे. अर्थात तुम्ही परवानगी दिली तरच ते शक्य आहे. आणि तुम्ही नाही म्हणालात तर आम्ही निमूटपणे हे सगळं बंद करू आणि वैदेहीला सगळं काही सांगून टाकू. नको असं काही करू नकोस. तुझी काही योजना आखली आहेस ना ती तुझी पूर्ण होते. तुला काय करायचं ते कर. मी कुणाला काही बोलणार नाही. पण मावशी तुम्ही आम्हाला माफ केलं ना. बस अगं तू एकटीने जे काही सगळं सहन केलंयस ना ते सगळं बघता तुझ्यावर राग शिल्लक राहील का माझा. फक्त एक विनंती आहे बाळ, माझ्या सुनेला सांभाळ. तिला काही होऊ देऊ नकोस. खूप गुणाची पोर आहे माझी. तुम्ही काही काळजी करू नका. पण हो मावशी कुणाला काही कळता कामा नये. हा वैदेहीला सुद्धा नाही. नाही मी कुणाला काही सांगणार नाही. वचन देते मी तुला. कौशलाला वाटत त्याला ह्यातलं काही कळता कामा नये. नाही कळणार. तू एक काम कर, तू झोप हा आणि मी आत्ताच आले असं त्याला दाखवेन. झोप तू झोप. नको काळजी करू, सगळं ठीक होते. त्या दिवशी तू आलास आणि मी वसूला उठवायला गेले तर तू मला हाताला धरून बाहेर काढलास असं तुला वाटतंय. पण तसं नाही. तू यायच्या आधीच आमचं बोलणं झालं होतं आणि आमच्यातले गैरसमजही दूर झाले होते. तुला वाटलं की तू आणि किरण आम्हाला ज्या झोपेच्या गोळ्या देत आहे त्यामुळे आम्हाला गार झोप लागली. पण तुम्ही लोक आम्हाला झोपेची गोळी देत नव्हता. ती गोळी विटॅमिनची होती. त्या गोळ्या आम्ही आधीच बदलून ठेवत होतो. एकदा आम्ही वैदेहीची सुद्धा परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला पण तिने सुद्धा आम्हाला त्या गोळ्या दिल्या नाही. तिलाही त्या गोळीबद्दल शंका होतीच की ह्या गोळ्या तुम्ही दोघं आम्हाला का देताय. मग तुला फसवायला आम्ही आमची सगळी प्रॉपर्टी जान्हवीच्या नावे केली. आता ती प्रॉपर्टी तू स्वतःच्या नावे करून घेतल्यावर तुझं काम संपणार होतं. एकीकडे गावच्या प्रॉपर्टीचे पेपर सुद्धा तुला तिला द्यायचे नव्हते पण आम्ही मागे लागलो होतो. मग तू वैदेही आणि समरला अडकवायचा घाट घातलास. त्यांच्यावर अक्षरशः गलिच्छ आरोप करून तू वैदेहीला गावामध्ये बदनाम करायचा प्रयत्न केलास आणि आम्हाला कळवायची सोय सुद्धा केलीस की ज्यामुळे आम्ही तिच्या नावावर प्रॉपर्टी करू नये. आणि आम्ही सुद्धा तेच केलं. तुला तुझ्याच जाळ्यात अडकवलं तेव्हा मात्र तू घाबरलास. तुझ्या पायाखालची जमीन सरकली. तुझ्या हातून सगळंच जातंय की काय असं तुला वाटायला लागलं. मग तू तुझं शेवटचं अस्त्र वापरलंस. आम्हाला मारायचं ठरवलंस. देवळामध्ये तू आम्हाला मारायला आलास पण आमची चार माणसं तुझ्यावर नजर ठेवून होती. तुझ्या प्रत्येक हालचालीची खबर आम्हाला लागत होती. पण आम्हाला तुला रंगे हात पकडायचं होतं आणि तसंच झालं. इन्स्पेक्टर घेऊन जायला. वहिनी वहिनी मला मला माफ करा एकदा. वहिनी प्लीज मला एकदा माफ करा. साहेब साहेब प्लीज मला एकदा माफी मागू दे वहिनीची. प्लीज मला एकदा वहिनीची माफी मागायची. प्लीज चल मागया.
पुढे यायचं नाही कोणी गोळ्या खालेन. वसुंधरा वहिनी स्वतःला फार शहाण्या समजता ना, फार हुशार समजता, माझ्या बरोबर गेम करता काय? माझं चुकलं, तुम्हाला या आधीच संपवायला हवं होतं. जस हेरम दादाला मी संपवलं होतं. हो, आपल्या घरावरती पडलेला दरोडा मीच खालायला लावला होता. बाळकृष्णाची मूर्ती सुद्धा माझ्याच सांगण्यावरून चोरली गेली होती. आणि दादा जेव्हा दरोडेखोरांच्या मागे गेला तेव्हा त्याच्या मागे जाऊन त्याच्या पाठीत वार मिस केला. होय, मला मालक व्हायचं होतं निमकर एम्पायरचा. सगळी प्रॉपर्टी मला हवी होती, मला एकट्याला. त्यासाठी एवढी मेहनत केली मी, ती मला मिळाली असती पण तुम्ही आडवे आलात माझ्या. पण नाही, माझी इतक्या वर्षाची मेहनत मी वाया जाऊ देणार नाही. ती प्रॉपर्टी जर मला मिळणार नसेल तर मी तुम्हालाही मिळू देणार नाही. त्याच्या आधीच संपवेल मी तुम्हाला. मग माझं काही झालं तरी चालेल. नशीब, गोळी फक्त दंडाला चाटून गेली, वाचलात तुम्ही. टेक केअर, ये तुम्ही. मूर्ख मुलगीस का ग तू? आम्हाला वाचवण्यासाठी तू स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केलीस. अगं, तुला काही झालं असतं म्हणजे आम्ही मावशीनं काय उत्तर दिलं असत? त्यांना मी वचन दिलं होतं की आम्ही तुला काही होऊ देणार नाही. वैधू, आम्ही तुझी मानलेली आई आहोत, खरी आई नाही. आम्ही तुझ्या आयुष्याशी खेळत राहिलो आणि तू इतका त्रास सहन करत राहिलीस. आई नाही, आई म्हणून घ्यायची आमची लायकीच नाहीये. असं नका बोलू आई, प्लीज. मी आई इतकंच प्रेम दिलंय मला, तेवढीच माया केली आहे माझ्यावर. माझी इतकी फरफट होत होती, कुचंबणा होत होती, पण तुमच्या प्रेमाची एक पुंकर माझा सगळा शेण घालवायची. तू आमच्यापेक्षा इतकी लहान आहेस आणि तुला आम्ही इतका मानसिक त्रास दिला, आम्हाला माफ करशील ना ग? आई, नका ना असं बोलू, तुम्ही माझ्या आई सारखेच आहात. तू मनानं खूप मोठी आहेस वैदू, इतके दिवस अगदी मुलीप्रमाणे तू आमची काळजी घेतलीस, आमची सेवा केलीस. दैवानं आमच्याकडून आमचं मातृत्व हिरावून घेतलं होत, पण त्याचं सुख तू दिलंस आम्हाला. या आठवणींची शिदोरी आम्हाला आयुष्यभर पुरेल. मावशी, आम्हाला माफ कर, आमच्या स्वार्थासाठी आम्ही तुमच्या पाटकर कुटुंबात अशांती निर्माण केली. तुमच्यावर नाही नाही ते आरोप केले होते आम्ही, तरी सुद्धा तुमच्या सुनेनं आम्हाला नवीन आयुष्य दिलं. आम्ही सदैव तुमचे ऋणी राहू. वसू, नको असं बोलूस. आई,
आम्ही तुमच्यासाठी जे काही केलं असेल ते तुमचे तर आमच्यावर आभाळ आहेत की उपकार आहेत माझ्यावर आहेत कारण तुम्ही मला वाचवलंय माझा जीव माझ्या श्रेयस मध्ये आणि तुम्ही त्याला वाचवले आई माझ्या नवऱ्याला वाचवले त्याच्या ऑपरेशन साठी तुम्ही तुम्ही वैतू आम्ही हे सगळं तुझ्या नवऱ्यासाठी नाही आमच्या जावयासाठी केलंय अगं तुझ्याकडून आम्हाला जे प्रेम मिळालं त्याच्या बदल्यात हे काहीच नाहीये आज आम्ही इतके समाधानी आहोत इतके समाधानी आयुष्यात कधीच नव्हतो आता आम्हाला जायला हवं आम्ही हे शहर कायमचं सोडून जातोय आमच्या वसईच्या वाड्यामध्ये पण तिथं आम्हाला भेटायला यायचं आणि श्रेयस बरा झाला की त्याला नक्की घेऊन या आमच्याकडे हो बस तू एकटी कशी राहणार इतक्या वर्षांनी आपण भेटलोय ते वेगळे होण्यासाठी का नको जाऊस बाळ माझ्या सुनेची आई तर झालीच असतो माझ्या मुलांची आजी पण हो आमच्यातच राहा नाही मावशी आता आमचं मन नाही रमणार इथं आम्ही वसईच्या वाड्यावर जाऊ तिथं आमच्या जुन्या आठवणी आहेत आणि आम्ही फक्त घर बदलतोय माणसं नाही आजी झाल्यावर आमच्या नातवाला आम्हाला भेटवायला नक्की घेऊन या आता येतो आम्ही सगळ्या गडबडीत आम्ही तुला हे द्यायला विसरूनच गेलो काय हे तुझ्यासाठी आता नको बघूस आम्ही गेल्यावर बघ स्वप्नांच्या पलीकडे